Grabai, grabai. Ya kau dah laju sang. Lek nanda tu. Ha. Kita boleh dah. Kita tunggu kau. Belum dah kau dah चांगला बोल बोलला बोलला समजलंच नाही हा छोटूसा मी होम थिएटर घेतला माझ्या गाजरी घेतला मी केनोपी बनवतो आहे आपल्या कंपनीचं नाही का नाव असलं पाहिजे यशुदा मसाले म्हणून तर हे केनोपीसाठी म्हटलं चला एक साऊंड सिस्टम असलं पाहिजे म्हणून हा घेतला मी. हॅलो गुड मॉर्निंग एव्हरीवन, कशा आहात तुम्ही? मस्त आहात ना भावा? तर भावांनो जस्ट आता मी म्हणजे काल पोचलो गावाला आणि ऑर्डर होता माझा सावनेरचा, तर ऑर्डर देऊन देतो म्हटलं तर म्हणून मी प्रिपेअर करत होतो, आंघोळ केली, जेवण करतो आणि पॅकिंग करतो, जाऊ मग आपण सावनेरला. आपल्याला आरबी ढाब्याला ऑर्डर द्यायचं आहे, त्यानंतर मग पार्सल ऑर्डर द्यायचं आहे. लेट्स, त्यानंतर मग बघू. पण सायंकाळी आपल्याला नागपूरला जायचं आहे मग आपल्या रूमवरती आणि आज कॉलिंग करायचं आहे. कॉलिंग म्हणजे आपण मागे नाही का म्हणजे 2 दिवसा अगोदर मी खूप मार्केटिंग केली, ते मार्केटिंगचा व्हिडिओ टाकला नाही पण कसं आहे मार्केटिंग केली मी, कमीत कमी 20-30 हॉटेल केले, तर त्यांना सगळ्यांना सॅम्पल दिले मी. तर त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर आहे आपल्याकडे, त्यांना कॉल करायचा आहे, त्यांना विचारायचं सर आम्ही सॅम्पल दिलेलं आहे तुम्हाला कसं वाटलं, मग तुम्ही ऑर्डर द्या, असंच आपल्याला कॉल करायचं आहे. सो ते तो एक आपण एक हे बनवू आणि काय रिस्पॉन्स आहेत लोकांचा ते सगळं आपण टाकूया. आता इकडून इकडे आपल्याला मार्केटिंगचेच व्हिडिओ आणि जास्तीत जास्त कसं आहे आपला बिझनेस ग्रो झाला पाहिजे. तर लोकांनो म्हणजे जे बी आपले सबस्क्रायबर असणार व्ह्युअर्स ना सगळ्यांना सांगतो की आपला बिझनेस आहे मसाल्याचा, तर कोणाला ऑर्डर लागत असेल ना प्लीज मला कॉन्टॅक्ट करा. आपल्याकडे मिरची पावडर आहे, हळदी पावडर आहे, धनिया पावडर आहे आणि गरम मसाला पावडर आहे. तर असे आपल्याकडे प्रोडक्ट आहे आणि उत्तम क्वालिटी देऊन राहिलो आहे. तर भावानं तुम्हाला लागत असेल तर प्लीज मला कॉन्टॅक्ट करा आणि तुमच्या आसपास रिलेटिव्हमध्ये किंवा कोणा मित्रमंडळी आहे ना सांगा तुम्ही याचा असं आहे म्हणून, तर तुम्ही त्यांना पण ऑर्डर देऊ शकता. आणि जे लोक म्हणजे जसे जे बाया असतात जे घरी असतात त्यांना असं वाटतं की नाही बा आता घरी आहे बघ का करावा, माझ्याकडून तुम्ही कमी रेटमधून माल घेऊन तुम्ही तिकडे रेट नाही जास्त रेट नाही विकू शकता. तर असं सगळं काय राहणार ना, तर कॉन्टॅक्ट करा वाटल्यास आणि तुम्हाला ऑर्डर लागले असेल तर आपण घरपोच तुम्हाला डिलिव्हरी करून राहिलो आहे. ठीक आहे, अजून चला मग आता कंटिन्यू ब्लॉग करतो. आता मी घरी आलो आहे तर पॅकिंग करायची आपल्याला. Every day, late at night, not okay. All I want, and I pray. All I need are some better days. Fuck me, I'm looking in the mirror. So foggy, but I've never seen clearer. I don't really think anyone can save me. And honestly, I'm not really sure I want saving. I like to be my own worst enemy. There's no risk if you don't try at anything. So I'ma just keep buying everything. See you in the next life, hope to be a better me. I don't think that my head's on straight. Gotta flip. Grabai, grabai. चांगला बोल बोलला बोलला समजलंच नाही. चांगला इकडे मग तुले पेढा दे तुम्ही इकडे. व्हिडिओ करते, व्हिडिओ करते अमोल. हा घे घे व्हिडिओ करते. थे नको पाव इकडे पाय सांग. सो गाइस हम अभी जा रहे हैं सावनेर को, तो ये छोटे लोग बैठे हैं अभी मेरे गांव के जो उनको छोड़ के दे रहा हूँ मैं अभी अपने गांव में. आज का फर्स्ट डे था उनका स्कूल का. तो अभी अपनी गाड़ी और मैं गाड़ी स्लो चला रहा हूँ वैसे भी मैं. चलो फिर जाते हैं सावनेर और वहाँ पे ऑर्डर देंगे, उसके बाद फिर करेंगे फिर जो भी होता है तो कंटिन्यू रहेगा. चलो अभी घर में पहुंच गया, थैली लेके जाना है. अभी थैली लेता, थैली में ज़्यादा नहीं है 15 वो और 20 के जी में है. 20 के जी मतलब 15 के जी मिर्ची और 5 के जी उसमें हल्दी है, तो वो लेके जाना है अभी सावनेर आरबी होटल में. देखते हैं फिर, अभी धूप भी ज़्यादा आ रहा है. वो पानी पर समोर कितनी पानी है ना गाँव पूरा पानी पानी है. और इकड़े इकड़े आने भाई इकड़े मिजी तो उबा है ना, तो पूर्व ऊना है या साइड ला पूर्व ऊना तिकडे पुरा पाणी. इकडे होतं पाणी काहीच नाही, आमच्या गावाच्या एंडिंग आहे ना तिथं पाणी आहे. इकडे काहीच नाही म्हणजे इकडे पाणी आहे तिकडे काहीच नाही. इकडे ओला ना तो इकडे ओला आलो यार मी. बारिश मेरे गाव का बारिश गया. अभी थोडा घूम के आएंगे आपण भागी मारी रोड की तरफ से. इधर नया रोड बन रहा है करके देखते हैं रोड. भाई बस बारिश गई अभी और आज है सोमवार, तो सोमवार है तो आज कैसे पार्सल का बाजार रहता है, तो बाजार में भी जाना पड़ेगा आप उनको. और वहाँ पे अभी देखते
क्योंकि पिछले हफ्ते बहुत महंगा था बाज़ार, 100 रुपये किलो थे टमाटर, और पता नहीं आज कितना होगा। तो पिछले टाइम बहुत महंगा था, 500 रुपये लगे थे मुझे पूरे बाज़ार को। आज देखता हूँ मैं आज क्या है तो रेट, जाएंगे फिर, पहले जाएंगे भागीमारी के रोड की तरफ, एक काम था मेरे को, उसके बाद जाएंगे बाज़ार। खूब दिवसानंतर मैं आलो भागीमारी रोड, म्हणजे हा रोड आता बनून राहिला खूप मोठा, हा नागपूरला जाणारा मध्ये रोड, आणि इकडनं भागीमारी आहे। तुम्हाला एक व्हिडिओ टाकला होता मी भागीमारीचा, खूप मस्त स्पॉट आहे भागीमारीचा। हे पहाडी दिसते ना कुठे गेली, हां तुम्हाला दिसणार नाही, पहाडीच्या तिकडनं एक चांगला सीन आहे, मस्त तलाव आहे आणि चारही भोवतालींची पहाडी आहे। तर आलो आम्ही इकडे आता फिरायसाठी, मी गावावरून आलो तर पाणीच चालू होतं, त्यामुळे काय मी व्लॉग बनवला होता, पार्सलला गेलो, मग बँकेचं काम केलं। आता काय काय वेळेस कसं असते आपण तिथं कॅप्चर नाही करू शकत। चला आता मीने मार्शल आलो इकडे, आणि पालवेराला गेलो होतो माझ्या मित्राला भेटायला, म्हटलं चला आता आलोच आहो तर भागीमायाचा रोड गेल पाहून घ्या म्हटलं, तर आलो इकडे फिरायला। वातावरण चांगलं आहे आणि पाणी येऊन राहिलं नाही, तसं आम्ही रेनकोट सोबत घेतला आहे। आलो बाजारात, पण लाईट गेली आहे वाटते इकडची, अंधारच आहे रे। चला आता बाजार करू पाहू, बहुत महाग आहे मध्ये बाजार। दिस इज पार्शनी बाजार, चलो ठीक आहे, कमी तरी लावले, 60 रुपये किलो आहे ना, इकडे बी चालू आहे 60 रुपये किलो, रे 60 रुपये किलो आहे म्हणते, निवड नका थोडं थोडं। किती पाहिजे? अर्धा किलोच पाहिजे, जास्त नाही निवडले, हा निवडले का की निवडले तुमचे 60 रुपये किलो घे, अर्धा किलो झाले। हो खरंच का बाजार खूप महाग आहे, टमाटर झाले 100 रुपये आहे का नाही, मी 3 आयटम घेतले, 3 आयटम झाले माझ्या 150 रुपयाचे, मग मी सांगा किती बाजार महाग असं। चला घेऊ थोडं थोडं अजून, चलो हो गया बाजार, बाजार हो गया, बाजार खूप महाग आहे पण घेतला मी ना माझ्या पूर्णच, कारण कधी येत नाही आपण बाजारले, आता आलो आहे पूर्णच घेऊन घेऊ म्हटलं, 400 रुपये लागले बाजारले, महाग होता बाजार का करता। चला इकडं काही लाईन आहे नाही, डायरेक्ट घरी भेटून आपण। तर भावांनो मी पोचलो आपल्या घरी, बाजार खूप महाग होता, आता मुनाडी गेली होती तिकडे, तर पाहिजे बरोबर तुम्ही ब्लॉग आजचा तुम्हाला कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा, आवडला तर व्हिडिओला लाईक करा, जास्त जास्त लोकांना शेअर करा। पाने नाही आणले, माझी जे पानं आणले नाही ॲक्च्युली मी विसरलो, आता मला शिवा दिन, म्हणजे आता काय करतो मी गाडी काढतो परतो नागपूरला, ठीक आहे चलो।